पुण्याच्या बीजे मेडिकलमध्ये शिकणाऱ्या तरुणाईनं आत्तापासूनच सामाजिक बांधिलकी जपायला सुरुवात केली आहे. म्हणजे ते एका बाजूला शिकतायत आणि दुसऱ्या बाजूला आवर्जून वाड्यावस्त्यावर जाऊन आरोग्य शिक्षण देण्याचा प्रयत्नही करतायत. प्रचिती हा त्यांचा उपक्रम यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कमधल्या इतरांनाही अशीच प्रेरणा देणारा, त्यावरच आहे आजचा स्पॉटलाईट. इच्छा असेल तर मार्ग निघतोच. रुग्णांची सेवा करायची इच्छा आहे, पण वैद्यकीय शिक्षण घेताना मर्यादा येतात, उपचार करता येत नाहीत, पण मार्ग तर काढलाच पाहिजे. या विचारानं सुरू झालेल्या प्रचिती या उपक्रमात सहभागी होणारी ही मंडळी पुण्यातल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात या सगळ्या जणी शिकतायत. पण उपचार करणं शक्य नसलं तरी लोकांना आरोग्यदृष्ट्या साक्षर करायला हवं, असा त्यांचा उद्देश. पुणे शहरातल्या झोपडपट्ट्यांपासून ते जिल्ह्यातल्या वाडीवस्तीपर्यंत या माध्यमातून पोहोचणं आणि लोकांना आरोग्यासंदर्भात माहिती देणं ही त्यांची पद्धत. कुठेतरी जे काही करतोय त्याला सोशल टच असतो, म्हणजे कुठेतरी काहीतरी गरज आहे, जिथे आप लोकांना गरज आहे आपली, तिथे त्यांची गरज तरी समजते कमीत कमी. आता समजा मला उद्या जाऊन बाहेर काहीतरी काम करायचं आहे चांगलं, आणि असं नाही की म्हणजे लोकांना ज्याची गरज नाही आहे, सहसा आपल्याकडे असं होतं लोकांना ज्याची गरज नाही आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. शेतीमध्ये मी पहिल्यांदा ऐकलं तर सेकंड इयरमध्ये आमची एक विजिट झालेली KHI कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये. तेव्हा असा काही सिरियसनेस नव्हता, म्हणजे एक मज्जा, एक ट्रिप म्हणून आम्ही गेलेलो. त्याच्यानंतर आमची एक वैचारिक डेव्हलपमेंट झाली की आपल्या एक संकुचित जग असतं, त्याच्या बाहेरही जग आहे आणि तिथे बरेच प्रॉब्लेम्स आहेत ह्याची जाणीव होते. सरकारी वैद्यकीय सेवा माफक दरात असते, पण त्याबद्दल अनेकदा नाराजीही असते आणि तिकडे सहसा लोक फिरकत नाहीत. पण हीच प्रतिमा त्यांना बदलायची आहे, त्यासाठी स्वतःच धडपड केली पाहिजे आणि सुरुवात लगेच केली पाहिजे, असा या तरुणाईचा विचार. उद्याचे हे डॉक्टर आजच सामाजिक बांधिलकी जपण्याची सुरुवात करतायत. म्हणजे आम्ही इकडे हेल्थ एज्युकेशन ॲक्टिव्हिटीज घेतो, ॲडोलसेंट एज्युकेशन ॲक्टिव्हिटीज घेतो, ज्याच्यातून मॅनेजमेंट स्किल्स पण डेव्हलप होतात आणि त्याचबरोबर लोकांना कुठे ना कुठे त्याचा फायदा होईल याचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यातून मी आता इथे समोर बोलते तर मी इतकी शाय मुलगी होते की मी फ्रेंड्समध्ये पण बोलण्यासाठी घाबरायचे, आणि आज मी तुमच्यासमोर बोलते म्हणजे नक्कीच माझा याच्यातून खूप जास्त फायदा झाला आहे. प्रचिती हा डॉक्टर, यंग डॉक्टर आणि जे पासआउट डॉक्टर आहेत, ज्यांना काहीतरी चांगलं करायचं आहे, ज्यांना सोशली ॲक्टिव्ह राहायचं आहे, समाजात जिथे गरज आहे तिथे काम करण्याची इच्छा आहे, अशांसाठी स्वतःची डेव्हलपमेंट व्हावी या बेसिसवर काढलेला ग्रुप. याचा मोटो आहे गुड डॉक्टर फॉर बेटर सोसायटी. हा काढताना म्हणजे इथे ॲक्टिव्हिटी करत असताना आम्ही हा उद्देश ठेवतो की स्वतःचे पॉझिटिव्ह पॉईंट्स वाढावेत आणि निगेटिव्ह पॉईंट्स कमी व्हावेत. मॅनेजमेंट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स किंवा क्लिनिकल स्किल्स ह्या जास्त चांगल्या पद्धतीने कशा डेव्हलप होतील त्याच्यावर हा फोकस दिला जातो. शिकता शिकता आपल्याला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज कशा करता येतील या बेसिसवर हा ग्रुप चालतो. बीजे मेडिकलच्या दुसऱ्या वर्षापासून विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. आधी सहभागी झालेले विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करतात. कुठलं काम आणि कसं करायचं, कुठं करायचं याची यादी तयार केली जाते. त्यानुसार पुणे आणि परिसरातल्या शाळा निश्चित होतात. मग 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण दिलं जातं. यापूर्वी त्यांनी कोळवण, वीर, लोहगाव यासह पुण्याच्या परिसरातही काही शाळांमध्ये उपक्रम राबवलेत. स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कुठलं काम कधी आणि कसं करायचं याची यादी तयार केली जाते. पुणे आणि परिसरातल्या शाळा निश्चित केल्या जातात. त्यानुसार 7वी ते 10वीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना या पद्धतीचं आरोग्य शिक्षण दिलं जातं. कोळवण, वीर, लोहगाव या परिसरात आत्तापर्यंत हा सगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. कॅमेरामन सुनील लांगेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे.